लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मनसे नेता और सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे की ओर से आज एपीएमसी मंडी के सैकड़ों माथाड़ी कामगारों और सफाई कर्मियों को दीपावली की सौगात बांटी गयी। बाळासाहेब शिंदे ने कहा कि ऐसी पहल से उन कामगारों के चेहरों पर मुस्कान बढ़ जाती है जो दिन भर अपनी सेवाएं देते हैं। वहीं खुद स्वच्छता कर्मियों और माथाड़ी कामगारों ने मनसे नेता के प्रति आभार जताया। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई एपीएमसी मंडियों के स्वच्छता और माथाड़ी कामगारों के लिए आज का दिन नई दिवाली जैसा रहा। आज मनसे नेता और सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे ने मंडी के सैकड़ों सफाई कर्मियों और माथाड़ी श्रमिकों को दिवाली की सौगात बांटी। दिवाली के बाद मिले इस दीपावली सौगात के लिए माथाड़ी कामगारों और स्वच्छता कर्मियों ने मनसे नेता बाळासाहेब शिंदे के प्रति आभार जताया। वहीं खुद सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे ने इस दिवाली सौगात को श्रमिकों के चेहरे पर मुस्कान बिखेरने का जरिया बताया। आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा। गेले 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये सर्व कर्मचारी माथाडी कामगार असतील, सफाई कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, हे सदैव आपल्या जनतेची सेवा करत आहेत। आणि दिवाळी झाली असेल असं नाही, तर आम्ही दिवाळीनंतरची दिवाळी साजरी करण्याचं हे जे काम आम्ही हाती घेतलेलं आहे, यामध्ये आमचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी गावडे साहेब आहेत, कामगार सेनेचे सरचिटणीस भाई गजाननजी राणे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली यांच्या माध्यमातून ही दिवाळीची एक छोटीशी भेट देऊन आमच्या कामगारांची माथाडी कामगारांची ही दिवाळी गोड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। आम्ही काही खूप मोठं केलेलं नाही आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत, त्या माध्यमातून आम्ही आज दिवाळीच्या ह्याच्यात एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही असंच चांगलं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करत राहू। चांगलं आहे, आनंदी आहे आणि कामगारांच्या अपेक्षा कधीही मोठ्या नसतात, एकदम छोट्या आणि नाजूक असतात। आमचे एक नाते त्यांच्याशी जे आहेत ते जुळलेले आहेत, त्या माध्यमातून त्यांना दिलेली जी भेटवस्तू आहे ही भेट आहे, काय खूप मोठी उपकाराची जाण नाही आहे, परंतु हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो आनंद आम्हाला खूप काही ऊर्जा देऊन जातो आणि असंच त्यांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत राहो हीच आम्ही ईश्वरचरी प्रार्थना करतो आणि वेळोवेळी आम्ही असंच चांगलं काम करत राहू अशी आपल्यास ग्वाही देतो। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।